जेवढी गर्दी मंडपात आहे तिथपर्यंत गेलेली आहे, त्याच्या पलीकडे कित्येक जण माझे उन्हामध्ये आहेत। काही जणांना अशी अपेक्षा असेल की मी गद्दारांवरती बोलेन, पण मी गद्दारांवरती माझा वेळ घालवणार नाही। गद्दारांचा समाचार घ्यायला तुम्ही समर्थ आहात। मी इथे आलोय ते तुमच्यासाठी आलोय, गद्दारांसाठी आलेलो नाही। आणि गद्दार अनेक झाले, पण हिंगोली कायम शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचाराच्या मागे, भगव्याच्या मागे उभी राहिलेली आहे। आता सुद्धा काही आहेत गद्दार बेटकुळ्या दाखवत आहेत, पण त्या बेटकुळ्यांमध्ये हवा आहे ही ताकद माझ्याकडे आहे। पण वाईट एका गोष्टीचं वाटतं की आता श्रावण महिना सुरू झालाय, एक एक सण येत आहेत, मध्ये नागपंचमी झाली, या गद्दाराला आपण नाग समजून त्याची पूजा केली, पण हा उलटा फिरून डसायला लागला। आता तुम्ही गावातले लोक आहात, शेतातले लोक आहात, पायाखाली साप आला तर काय करायचं तुम्हाला कळत, आणि तो सुद्धा उलटा फिरून डसणारा, अरे बाबा तुला पुंगी वाजवली, तुला दूध पाजलं, सगळं वाया गेलं, नाव हिंदुत्वाचं आणि धंदे सगळे आंबारस्ते तुमच्या समोर ठेवलेले आहेत। हे असे धंदे करणारा हिंदू म्हणून घेऊ शकतो का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे। याला आपण हिंदुत्व मानायचं का, मटक्याचे अड्डे चालवणारा हिंदुत्व मानायचं का, उद्धटपणा करणारा? हा दादागिरी कोणाची सहन करणार नाही, ठीक आहे, पण आपल्याच लोकांवरती जर का उद्धटपणा करणारा असेल तर याचा उद्धटपणा तुम्हाला